आमच्या गावाला पहिलं हमालाची रुई म्हणून ओळखायची. आमच्या गावातून साधारण 100 मजूर गेवरायला फेडरेशनमध्ये कापूस भरण्यासाठी, कापसाचे माप करण्यासाठी आमच्या गावातून जात होतो मार्केट कमिटीला. आणि त्यानंतर मग हे नंतर हे ज्यावेळेस हे रेशीमचं सुरू झालं त्यानंतर आता आज रोजी आमच्या गावातला एक बी माणूस बाहेर गावाला जात नाही, उलटे आमच्याच गावाला बाहेर गावाहून भरपूर मजूर ह्या गावामध्ये आणावला. बीड जिल्ह्यातलं रुई गाव महाराष्ट्राचं रेशीम हब म्हणून ओळखलं जातं. या गावात तब्बल 1200 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. गावात प्रवेश करताना रेशीम शेतीसाठी उभारण्यात आलेल्या शेड्स सगळीकडे दिसतात. पाण्याचा कुठलाही शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्यामुळं 2010 सालापर्यंत इथले शेतकरी कापूस हेच मुख्य पीक घेत होते. पण त्यानंतर गावातल्या काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आता हेच लोण 550 शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलं आहे. पाण्याचा काही असं बाकी काही मोठा स्तोत्र नसल्यामुळं आमच्या गावात साधारणतः 90-80% जवळपास कापाशी राहायची गावामध्ये. आणि कपाशीचं पिकामध्ये असं व्हायला लागलं की कपाशी सुरुवातीला चांगली यायची, मधीच पावसाने आकडलं की पुन्हा आकडायची आणि नंतर ते फेल होऊन जायचं पीक. उगा थोडा काहीतरी कापूस व्हायचा, एकरी साधारण 5-4 क्विंटल व्हायचा, त्याच्यात अनेक रोग यायचे आणि त्यामुळं आम्हाला ते जमलं नाही शेती करायला. म्हणजे त्याच्यात आम्हाला उत्पन्न अपेक्षित भेटत नव्हतं आणि रेशीमवाले आमच्या शेजारीच असायचे, त्यांना भरपूर उत्पन्न भेटायचं. यापूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करणारे शिवप्रसाद 2017 पासून रेशीम शेतीकडे वळले. त्यांनी 5 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे. कापसाच्या तुलनेत रेशीम शेती परवडत असल्याचं ते सांगतात. 1 एकर जर कापूस लावला तर साधारण खर्च 30,000 रुपये 30-35,000 रुपये खर्च होतो. आता 1 एकरमध्ये साधारण जर आपण 7 किंवा 5 क्विंटल 6 क्विंटल जरी कापूस धरला, भरपूर जर झाला तर 6 क्विंटल होतो. 6 क्विंटलचे आजच्या भावामध्ये 40-42-45,000 रुपये होतात. 40-45,000 रुपयामध्ये हा खर्च जायचा आणि नंतर आपल्या हातामध्ये 1-5,000 रुपये उरतात. 1 एकरमध्ये ब्याज घ्यायच्या ठरल्या तर तुमच्याकडे हंगाम तो सुरुवातीला जर जूनमध्ये पाणी असेल थोडंफार, तर जूनला जर पावसाच्या आधी जर तुम्ही पाणी देऊन ती पाला व्यवस्थित आणला तर तुमचा साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये पहिली ब्याज निघती. तर ऑगस्टमध्ये जर निघली आणि व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर वर्षाच्या 4-5 आरामशीरमध्ये 1 एकरमध्ये ब्याज निघतात. 1 एकरमध्ये चांगला पाला क्वालिटी मेंटेन केली आणि चांगला पाला जर आला तर 1 एकरमध्ये साधारण 150 आळीपर्यंत आपण घेऊ शकतो. आता 150 आळी जर तुम्ही घेतली तर 150 आळीला साधारण चांगलं जर व्यवस्थापन असेल तर तुम्हाला 1.5 क्विंटल माल निघतो. चालू हंगामाला 60-70,000 रुपयाचा कंपल्सरी रेट राहिला. त्या रेटमध्ये जर माल विकला तर 1.5 क्विंटल माल जर निघला तर 1.5 क्विंटलचे साधारण 1 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न होतं. आणि 1 लाख रुपयामध्ये तुम्ही किती बी खर्च केला त्याला व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी तर 20-22,000 रुपये खर्च येतो त्याला. रेशीम शेतीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा रुई गावाला फायदा झाला. हा, MRSS मधून काही तुमच्या पोखरा योजनेतून आमच्या गावाला जवळपास 70-80 तलाव झालेले आहेत. कोणते तलाव? आपले शेततळे, जे की त्याला शासन अनुदान देतं आणि अनुदान दिल्यामुळं आम्हाला ते करण्यासाठी सोपं जाते. तर असे शेततळे झाले, शेततळ्यामुळं आम्हाला ते पाणी उपलब्ध व्हायला लागलं, त्यामुळं आमचे रेशीम उन्हाळ्यामध्ये सुद्धा वाचत. रेशीम शेतीमुळं रुई गावातल्या नागरिकांचं आयुष्य बदलून गेलं. तुकाराम भोसले यांच्यासारखे तरुण जे पूर्वी हमाली करायचे, कापसाच्या गाड्या भरायचे, ते आता शेतीकडे वळाले. तुकाराम यांच्या वडिलांचं सालगडी म्हणून काम करणंही आता सुटलंय. रेशीम शेतीमुळं या गावातल्या आणि शेजारच्याही गावातल्या अनेकांना रुईनं रोजगार उपलब्ध करून दिलाय. ज्या शेडची उभारणीसाठी जे खड्डे खांदावं लागतात तर ते खड्डे खांदायला 1,000 रुपयाला एक शेड घेऊन एक वडील चांगल्या प्रकारे न कोणाच्या तिथं एक गुलामगिरी करता किंवा सालाने राहता, 1-2-4 घंट्याचं काम करून घरी येतात. म्हणजे एक त्यांनाही चांगल्या प्रकारचा रोजगार सुरू झाला. रुईमधले शेतकरी वर्षाला 1 एकरात रेशमाच्या 6 बॅचेस घेतात. खर्च वजा जाता त्यांना एकरी 3 लाख रुपये उत्पन्न शिल्लक राहतं. इथले शेतकरी आधी त्यांचा माल विक्रीसाठी बंगळुरू जवळच्या रामनगरला न्यायचे, पण आता व्यापारीच गावात माल खरेदी करण्यासाठी येतात. आम्हाला दर महिन्याला किमान 3 कोटी 10 लाख 3 कोटी 15 लाख रुपये हे महिन्याला शेतकऱ्याला रेशीममधून मिळतात, जे की वर्षाचं 35-36 कोटी रुपये फक्त रेशीममधून रुईच्या शेतकऱ्यांना मिळतात.
एकट्या रुई गावात नरेगा अंतर्गत 106 शेड्स तर पोखरा योजनेअंतर्गत 450 असे एकूण 550 शेड्स उभारण्यात आलेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रेशीम शेती बीड जिल्ह्यात केली जाते. रुईसारख्या दुष्काळी भागातले शेतकरी रेशीम शेतीकडे शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला किमान 3,58,115 रुपये एका वर्षामध्ये न मिळता हे 3 वर्षामध्ये विभागून दिल्या जाते. हे सगळं करताना शेतकऱ्याला त्याच्या कामाची मजुरी भेटत आहे मनरेगातून, आणि मिळालेलं उत्पन्न हे बोनस आहे. अजून जर विचार केला आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर हे पीक संरक्षित पीक आहे. यामध्ये अवकाळी पावसाचा याच्यावर परिणाम होत नाही, अवकाळी पावसाचा चांगला परिणाम होतो. रेशीम शेतीमुळे रुई गावातल्या अनेकांनी त्यांची स्वप्न पूर्ण केली. कोणी घर बांधलं, कोणी गाड्या घेतल्या, कोणाची मुलं आता बाहेर गावी शिकतायत. पण रेशीम शेतीत यशस्वी व्हायचं असेल तर शेड मधलं तापमान कायम स्थिर ठेवणं, तुतीच्या पाल्याचा दर्जा चांगला राखणं आणि ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं असल्याचं इथले शेतकरी आवर्जून सांगतात.